नाशिक जिल्ह्यात गारपीट सुरूच आहे। नाशिकच्या कळवण दिंडोरीमध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। यात उन्हाळी कांदा, काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालंय। गेल्या 15 दिवसात 3 वेळा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसलाय। चांदवडच्या पूर्व भागातील पन्हाळे गावात संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी धास्तावले। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मोबाईलवर पाठवा असं आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलंय। यासाठी कृषी मंत्र्यांनी 2 मोबाईल नंबर जाहीर केलेत। यात मुंबईतील ऑफिस तसंच त्यांच्या बंगल्याचाही नंबर सत्तारांनी शेअर केलाय। निफाडमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आलेत। सायखेडा चांदोरीसह अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। परिसरातील गावांमध्ये रिमझिम पावसानं द्राक्ष बागांना फटका बसतोय। अवकाळी पावसामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होतीये। किरकोळ बाजारात 40-50 रुपये किलो भाव मिळवणारी द्राक्ष 10-15 रुपये किलोनं विकावी लागतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत आहे, त्यामुळे शिंदे गटाला 48 जागाच वाट्याला येणार आहेत। तर अशी कोणतीही चर्चा कोर कमिटीत झाली नाही अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता मावळली आहे। 21 मार्चला ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे घटनापीठात असल्यानं ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।